मायूस मत हो बंदे बजूत तेरा छोटा नहीं तू वो कर सकता है जो किसीने सोचा नाही गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनल वर मी सुप्रिया स्वागत करते एम पी एस सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे राज्यसेवेची परीक्षा पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये खूप जास्त गोंधळ आहे की आता एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा किती दिवसांसाठी एक्झाम पुढे जाऊ शकते कंबाईनच्या एक्झामचं काय होणार आणि त्याच्यानुसार आता अभ्यासाचा प्लॅन काय असला पाहिजे तर आता एक्झॅक्टली तुम्ही अभ्यासाचा प्लॅन कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे आणि हा प्लॅन जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केला तर शंभर टक्के तुम्हाला प्री प्लस मेन्स दोन्ही एक्झामसाठी फायदा होईल तर एक्झॅक्टली काय करायचं आहे ते आपण पाहूयात पहिल्यांदा एक प्रश्न स्वतःला विचारा जर तुमची परीक्षा अकरा ऑक्टोबरला झाली असती म्हणजे आज झाली असती तर तुमचा स्कोअर काय आला असता किंवा तुम्ही क्वालिफाय झाला असतात का किंवा कट ऑफ एवढे मार्क्स तुम्ही मिळवू शकला असतात का एवढा तुमचा अभ्यास आहे का हा एक प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याचं प्रामाणिक उत्तर स्वतःला द्या जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा अभ्यास पुरेसा झालेला आहे की जेवढ्या अभ्यासाने मी एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो किंवा होऊ शकते तर तुम्ही एवढे जर कॉन्फिडंट असाल तर नक्कीच आज जर तो पेपर झाला असता तर तुम्ही क्वालिफाय झाला असतात पण आज पेपर झाला नाही म्हणून मग मौ आता मी सगळं सोडून द्यायचं का किंवा ही परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे गेली म्हणून काय होईल हे माहिती नाही याचा विचार करत मी बसायचं का तर नाही तुमच्याकडे हॉल तिकीट आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला हॉल तिकीटनुसार एक्झामचं जे टायमिंग असेल म्हणजे पेपरचं जे एक्झॅक्ट टायमिंग असेल त्याच्याबद्दलची तुम्हाला एक आयडिया आलेली आहे राईट तो या संधीकडे म्हणजे हे जी का एक संधी पाहे पाहे जे काही सिच्युएशन आहे या सिच्युएशन कडे संधी म्हणून पाहायला पाहिजे आणि याच्यामध्ये जे तुमचे विकनेस आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली काय समजा तुम्ही ज्या वेळेला अभ्यासाला सुरुवात केली तर अर्थातच जे काही तुमचे सात विषय आहेत तर ता त्यांची तयारी तुम्ही व्यवस्थितपणे केली असेल पण प्रत्येकालाच असं होत नाही की सगळेच्या सगळे सातच्या सात विषय सोपे जातात एखादा तरी विषय असा असतो जो आपल्याला थोडासा अवघड वाटतो आणि मग आपण त्या विषयाकडे थोडस दुर्लक्ष केलेलं असतं किंवा तो विषय स्किप केलेला असतो यापूर्वी जेव्हा ही एक्झाम पुढे ढकलण्यात आली होती तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्तापर्यंत जे विषय तुम्ही स्किप केलेले आहेत किंवा ज्या जे टॉपिक तुम्ही स्किप केलेले आहेत जे अवघड वाटतात तुम्हाला त्यांचा अभ्यास तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आत्ताच्या या सिच्युएशन कडे एक टेन्शन म्हणून न पाहता या सिच्युएशन कडे तुम्ही एक संधी म्हणून पहा की तुमचा जो अभ्यास राहिलेला आहे जो टॉपिक तुमचा राहिलेला आहे किंवा ज्या विषयाबाबत तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात तर त्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला अजून एक संधी मिळालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही याच्याकडे पहा आणि जे टॉपिक तुम्हाला टफ जातात जे सब्जेक्ट तुमचे विकनेस आहेत त्याच्यावरती तुम्ही आता काम करायला पाहिजे पेपरची वेळ तुम्हाला माहिती झालेली आहे की पहिला पेपर तुमचा कोणत्या वेळेमध्ये असेल आणि दुसरा पेपर तुमचा कोणत्या वेळेमध्ये असेल आणि त्यामुळे तुम्हाला एक हंड्रेड पर्सेंट कल्पना पेपर जो आहे तो कोणत्या वेळेमध्ये अटेंड करायचा आहे आणि त्याचबरोबर सी सॅटचा पेपर मला कोणत्या वेळेमध्ये अटेंड करायचा आहे याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन होतं कारण पूर्वी जीएसचा पेपर अकरा ते एक या वेळेमध्ये असायचा आणि सी सॅटचा तीन ते पाच असायचा मात्र दोन हजार अठराचा जीएसचा पेपर दहा ते बारा होता आणि सी सॅटचा पेपर दोन ते चार होता आता यावेळेला जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या हॉल तिकीटवरती तुमच्या लक्षात आलं असेल की जी एसचा पेपर दहा ते बारा आहे आणि सी सॅटचा पेपर तीन ते पाच आहे सो आता तुम्हाला वेळ समजलेली आहे इतके दिवस तुम्ही अभ्यास करताना जर तुम्ही वॉरियर ऑफिसरची स्ट्रॅटर्जी फॉलो केली असेल तर शंभर टक्के तुम्ही डेली जी एस आणि सी सॅटचे पेपर सोडवण्यावरती भर दिला असेल आणि त्याचं प्रॉपरली अनालिसिस करून तुम्ही तुमचा अभ्यास कव्हर केला असेल तर आता एक्झाम होईपर्यंत जर तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे तुम्ही सगळं वाचलेलं आहे तर तुम्ही पुन्हा एकदा क्वेश्चन पेपरकडेच लक्ष द्यायला पाहिजे आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की ठीक आहे आजचा दिवस म्हणजे थोडासा माझा व्हिडिओ जो आहे तो थोडा लेट आला जर मी अगदी सकाळी सकाळी हा व्हिडिओ अपलोड केला असता तर कदाचित तुम्ही आजचा दिवस ॲज आज अ एम पी एस सीची एक्झाम आहे म्हणून गृहीत धरलं असतं पण काही जण लेट व्हिडिओ पाहतील तर तुम्ही उद्या हे ट्राय करू शकता की उद्या तुम्ही कोणत्याही अकॅडमीचा एखादा जी एसचा पेपर आणि सी सॅटचा पेपर घ्या आणि असा पेपर घ्या जो की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेला नाही म्हणजे जेवढा टेस्ट तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे त्याच्यामध्ये तो पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेला नसेल असा एखादा पेपर घ्या तो पेपर तुम्ही जी एसचा पेपर दहा ते बारा यावेळेमध्ये सॉल्व्ह करा आणि सी सॅटचा पेपर तुम्ही तीन ते पाच या वेळेमध्ये सॉल्व करा हे फक्त उद्याचा दिवस करा त्याच्यानंतर उद्या फक्त एवढंच करायचं आहे तुम्हाला की तुम्ही पेपर सॉल्व कराल आणि रिलॅक्स व्हाल त्यानंतर नेक्स्ट डेला तुमच्याकडे जी आन्सर की असेल त्या आन्सर कीचा वापर करून तुम्ही हे दोनही पेपर चेक करा आणि तुमचा स्कोअर काय आलेला आहे ते तुम्ही चेक करा आणि त्याचबरोबर वे तुम्हाला वेळ व्यवस्थित म्हणजे या पेपरसाठी तुम्हाला वेळ इनफ होता का तुम्ही व्यवस्थितपणे सी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकला का तर या गोष्टींचा थोडा विचार करा आणि तुमचा स्कोअर काय येतो ते पहा जर तुमचा स्कोअर चांगला आला चांगला इन द सेन्स मला तरी असं वाटतं की आता सगळी सिच्युएशन जर पाहिली तर ॲटलीस्ट टू थर्टी प्लस तुमचा स्कोर असायला पाहिजे कदाचित त्यापेक्षाही जास्त जर तुमचा एवढा स्कोअर जर आला म्हणजे तुम्ही ज्यावेळेला मंगळवारी पेपर चेक कराल जर तुमचा स्कोर एवढा आला तर तुम्ही अगदी सेफ झोन मध्ये आहात असं समजून तुम्ही तुमचं जे काही प्लॅनिंग आहे ते कंटिन्यू करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी काहीतरी ॲडिशनल करायचं आहे त्याच्याबद्दल मी पुढच्या स्लाइडमध्ये बोलणार आहे तर हे करू शकता जर तुमचा स्कोर याच्यापेक्षा कमी येत असेल दोनशेपेक्षा पेक्षा जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर मात्र तुम्ही आत्ता जी सिच्युएशन आहे जी एक्झाम पुढे ढकलली आहे त्याच्यासाठी तुम्ही देवाचे आभारच मानायला पाहिजेत सरकारचे आभार मानायला पाहिजेत कारण दोनशे पेक्षा जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर याचा अर्थ अजूनही काही टॉपिक काही सब्जेक्ट असे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे आणि मग तुम्ही ज्या वेळेला पेपरचं अनालिसिस करता तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेला पेपरचं ॲनालिसिस करता त्यावेळेला तुम्हाला सब्जेक्ट वाईज कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं आहे म्हणजे तुम्ही किती सॉल्व्ह केले किती केले तुमचं अटेम्प्ट काय आहे त्यानंतर त्याच्यापैकी तुमचे करेक्ट किती आहेत रॉंग किती आहेत आणि तुमचं निगेटिव्ह मध्ये किती मार्क्स गेलेले आहेत असं तुम्हाला त्या पेपरचं एसचं असेल किंवा सी सॅटचं असेल तर हे तुम्हाला एक चार्ट बनवायचं आहे आणि त्याच्यानुसार ज्या सब्जेक्टचा तुमचा अटेम्प्ट कमी असेल किंवा ज्या सब्जेक्ट मध्ये असतील आता उरलेल्या दिवसांमध्ये कव्हर करायचे आहेत त्याचं कारण म्हणजे आता जर तुम्ही त्या तुमच्या वीकनेसवरती काम नाही केलं तर एक्झाम जरी अजून सहा महिन्यांनी झाली चार महिन्यांनी झाली दोन महिन्यांनी किंवा अगदी पुढच्या महिन्यात झाली तरी सुद्धा आपली पास होण्याची शक्यता कमी ठरू शकते आणि म्हणून तुम्हाला या विकनेसवरती काम करायचं आहे ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर टू थर्टी प्लस किंवा टू फिफ्टी प्लस येतो ज्यांचा अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त स्कोर येतो ज्यांना शंभर टक्के माहिती आहे की माझी पूर्व परीक्षेची पूर्णपणे तयारी झालेली आहे मी आता कोणत्याही वेळी जरी पेपर झाला तरी सुद्धा मी पेपरसाठी हंड्रेड पर्सेंट प्रिपेअर आहे अशा विद्यार्थ्यांनी जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही डेट येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रीच्या अभ्यासासोबतच मेन्सच्या अभ्यासाचा सुद्धा थोडाफार विचार करायला पाहिजे म्हणजे अगदी हा रेशो नाईन्टी टेन असला तरीसुद्धा चालेल म्हणजे नव्वद टक्के तुम्ही प्रीचा अभ्यासाने टेन पर्सेंट जरी तुम्ही मेन्ससाठी वेळ दिला तरीसुद्धा चालू शकेल पण हे कसं करायचं आहे ते पण मी सांगते तुम्हाला तुम्ही कॉमन टॉपिक किंवा कॉमन सब्जेक्ट आपण म्हणूयात कॉमन सब्जेक्ट आणि त्याच्यापैकी कॉमन टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत फॉर एक्झाम्पल आपण हिस्ट्रीचं पाहिलं तर हिस्ट्रीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला प्रीसाठी आहे मेन्ससाठी सुद्धा आहे जॉग्रफीचा विचार केला तर महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो तुम्हाला प्रीसाठीही ही आहे आणि मेन्ससाठी आहे मेन्ससाठी ऍक्च्युअली जरी महाराष्ट्राचा भूगोल असला तरी सुद्धा बऱ्याचदा प्रश्न हे भारताच्या आणि जगाच्या भूगोलावरती सुद्धा येतात तर तुम्ही असं करू शकता की प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत एमपीएससी मेन्सचे ते तुम्ही फॉलो करू शकता ओके त्याचबरोबर राज्यघटना हा विषय तर दोन्हीकडे तुम्हाला कॉमन आहे तर तोही तो तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कॉमन टॉपिक सिलेक्ट करा मेन्सचे जे क्वेश्चन्स क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सुरुवात करा कारण मेन्सच्या क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असते किंवा त्याची डेप्थ जास्त असते आणि त्याचा फायदा तुम्हाला प्री साठी ऍटलीस्ट म्हणजे जर तुम्ही टोटल जेवढा वेळ देता अभ्यासासाठी त्याच्यापैकी किमान एक तास वेळ तरी तुम्ही असा द्या की ज्याच्यामध्ये तुमचा मेन्सचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला आता प्री आणि मेन्स दोन्ही फोकस करून करायचा आहे ज्यांचा शंभर टक्के अभ्यास झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे आहे तसं पाहायला गेलं तर आपला अभ्यास पूर्ण कधीच झालेला नसतो पण तुम्ही क्वालिफाय होण्या एवढा जर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही हे करू शकता तर स्वतः आतापर्यंत तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे आतापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतलेले आहेत याच्यावरती विश्वास ठेवा तुमच्या इच्छाशक्तीवरती विश्वास ठेवा स्वतःच्या जिद्दीवरती विश्वास ठेवा आणि येणाऱ्या परीक्षेच्या जा नोटिफिकेशनची जास्त वाट न पाहता मी माझ्यामध्ये ज्या कमी राहिलेल्या आहेत किंवा माझा अभ्यास जो बाकी राहिलेला आहे तो मी कसा पूर्ण करेन किंवा पहिल्यापेक्षा माझा स्कोर बेटर कसा येईल याच्यावरती फोकस करा आणि म्हणूनच तुम्हाला सोमवारी पेपर सोडवायचा आहे म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आता आपण कोणत्या टप्प्यावरती आहोत इथून आपल्याला किती पुढे जाण्याची आवश्यकता आहे किंवा आपण किती मागे आहोत की आपल्याला ले त्या लेवलपर्यंत पोहोचायला ले किती कष्ट घ्यावे लागतील कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला टेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही एक्झॅक्टली exactly कोणत्या टप्प्यावरती आहात हे तुम्हाला समजणार नाही आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की आता तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे राज्यसेवा परीक्षेबद्दल आयोगाचं नोटिफिकेशन आलंय पण आयोगाने कंबाईंडबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा कंबाईंडबाबत सरकारनेही काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे जो गोंधळ सगळ्यांच्या डोक्यात आहे याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन त्याच्यामध्ये मी फक्त जस्ट तुम्हाला एक प्राथमिक अंदाज सांगेन की हे असं असू शकतं एवढ्या कालावधीमध्ये एक्झाम होऊ शकते ते हंड्रेड पर्सेंट शुअर नसेल पण ज्या पद्धतीने आत्तापर्यंतचे आपले अंदाज बरोबर आलेत कदाचित तो अंदाजसुद्धा बरोबर येऊ हो आणि त्या पद्धतीने आपली एक्झाम जर झाली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल आय होप आजचं लेक्चर तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरलं असेल जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स